नमस्कार, मी प्रसाद देशमुख, अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत. आपण ऐकताय मार्केट बुलेटिन, ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी. सोयाबीन बाजार स्थिरावला, कापसाचे भाव कायम, मुगाच्या दरात तेजी, मक्याचे भाव दबावात आणि सरकारची गहू खरेदी यंदा वेगाने सुरू आहे. पण खुल्या बाजारात सध्या गव्हाचे दर हळूहळू सुधारताना दिसतायत. काही ठिकाणी तर गव्हाच्या दरानं हमी भावाचा टप्पा पार केला, त्यामुळे गहू उत्पादनात महत्वाच्या उत्तर प्रदेशात शेतकरी खुल्या बाजारातील विक्रीला पसंती देत असल्याचं दिसतं. मग सध्या खुल्या बाजारात गव्हाला काय भाव मिळतोय? यंदा सरकारला खरेदीचं उद्दिष्ट गाठता येईल का? पाहुयात शेतमार्केट पॉडकास्टच्या शेवटी. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे काहीसे स्थिरावले, मात्र सोयाबीनच्या वायद्यांमधील घट आजही कायम होती. सोयाबीनचे वायदे आज 14.15 सेंट प्रति बुशेल्सवर होते, तर सोयाबीनचे वायदे $422 प्रति टनांवर होते. देशातील सोयाबीन बाजारही स्थिरावलाय. आज सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी 5,000 ते 5,300 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. सोयाबीनचा भाव काही दिवस टिकून राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारात कापसाच्या भावात काहीसे चढउतार सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही दर स्थिर दिसत नाहीयेत, मात्र आज दरातील नरमाई थांबलेली दिसली. आज कापसाला सरासरी प्रति क्विंटल 7,600 ते 8,100 रुपये दर मिळतोय. बाजारातील आवक मात्र कायम दिसते. आवकेचा दबाव असल्यानं दर कमी आहेत असं सांगितलं जातं. पुढील काही दिवसांमध्ये बाजारातील आवक कमी होण्याचा अंदाज आहे. आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात सध्या मुगाचे भाव तेजीत आहेत. यंदा मुगाचे उत्पादन घटले, तुरीचे आणि उडदाचेही दर तेजीत आहेत. याचा फायदा मुगालाही मिळतोय. सध्या मुगाला 7,500 ते 8,700 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. मुगाला चांगला भाव मिळत असल्यानं उन्हाळी हंगामात मूग लागवडीला जास्त पसंती मिळते. पण सध्या देशात मुगाची उपलब्धता कमी आहे, त्यामुळे उन्हाळी हंगामात उत्पादन वाढलं तरी मुगाचे भाव टिकून राहतील असा अंदाज मूग बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील महत्वाच्या मका भागात बाजारातील आवक वाढते, पण पावसामुळे शेतकरी काढणी झाल्यानंतर लगेच बाजारात विक्री करतायत, त्यामुळे अशा मक्याला हमी भावापेक्षा कमी दर मिळतोय. जास्त ओलावा असलेला मका 1,500 रुपयांपासून विकला जातोय, तर AFAQ दर्जाच्या मक्याला सध्या प्रति क्विंटल सरासरी 1,900 ते 2,100 रुपये दर मिळतोय. बाजारातील आवक अधिक असलेल्या काळात मक्याचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी आणि निर्यातदार व्यक्त करतायत. सरकारची गहू खरेदी यंदा वेगाने सुरू आहे, पण खुल्या बाजारात सध्या गव्हाचे भाव हळूहळू सुधारताना दिसतायत. काही ठिकाणी तर गव्हाच्या दरानं हमी भावाचा टप्पाही पार केला, त्यामुळे गहू उत्पादनात महत्वाच्या उत्तर प्रदेशातील शेतकरी खुल्या बाजारातील विक्रीला पसंती देत असल्याचं दिसतं. उत्तर प्रदेश आणि इतर काही ठिकाणी सरकारच्या हमीभाव खरेदीला कमी प्रतिसाद मिळताना दिसतोय. तरीही सरकारनं आत्तापर्यंत जवळपास 232 लाख टन गहू खरेदी केला. गेल्या संपूर्ण हंगामात सरकारला केवळ 188 लाख टन गहू खरेदी करता आला होता. यापैकी सर्वाधिक खरेदी पंजाबमधून करण्यात आली. गेल्या महिन्याभरात महत्वाच्या गहू उत्पादक भागांमध्ये पाऊस झाला, त्याचा गहू पिकाला फटका बसला. नुकसान तर झालंच, शिवाय गव्हाची गुणवत्ताही कमी झाली, त्यामुळे खुल्या बाजारातही गव्हाचे भाव 1,800 ते 2,200 रुपयांपर्यंत पोहोचले. शिवाय AFCIला गहू दिल्यास पेमेंट मिळण्यास उशीर होतो. खुल्या बाजारात विक्री केल्यास पेमेंट लगेच मिळते, त्यामुळे अनेक भागातील शेतकरी खुल्या बाजारात विक्री करतायत. तर सरकारचंही 341 लाख टन खरेदीचंही उद्दिष्ट पूर्ण होऊ शकतं. पण बाजारातील आवक कमी झाल्यानंतर गव्हाच्या दरात आणखीन सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. आज इथेच थांबू. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये उद्या पुन्हा भेटू. शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या YouTube, Facebook आणि Instagram पेजला फॉलो करा. धन्यवाद.
शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrovan.com ला अवश्य भेट द्या.